नमस्कार अतिशय मनापासून स्वागत आहे आपलं युव मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फंड हाऊसेसने कुठले शेअर बाय केलेले आहे आणि कुठले शेअर सेल केलेले सर्वप्रथम ज्यांना फंड हाऊस म्हणजे काय माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो म्युच्युअल फंड काढता तुम्ही एलआयसी पॉलिसीज काढता बरोबर मग त्यावेळेस काय होतं की एल आय सी पॉलिसीज असू द्या म्युच्युअल फंड असू द्या किंवा इतर कुठल्या पॉलिसीज असू द्या इन्शुरन्स पॉलिसीज असू द्या त्या काय करताय किंवा म्युच्युअल फंड सरळ सरळ म्हणण्यात आलं तर की जे इक्विटीमध्ये किंवा हायब्रिडमध्ये डील करता ओके असे म्युच्युअल फंड काय करता तुमच्याकडनं पैसा घेता आणि तो लावता शेअर बाजारमध्ये आणि त्याची एक एन ए काढता ओके आता ते ज्या शेअरवर लावताय पैसा त्या शेअरची ते, ते खरेदी विक्री पण करताय बरोबर ना आणि ही खरेदी विक्री काय कमी पैशाची नसती फंड हाऊस म्हटल्यावर यांच्याकडून खूप जास्त पैसा असतो आणि हे शेअर मध्ये खरेदी विक्री जेव्हा करता तेव्हा त्या शेअरवर खूप चांगला इफेक्ट पडतो सेल जर करत असेल तर त्यावेळेस तो काही दिवसांनी मार्केटमध्ये खाली जातो आणि बाय जर करत असेल तर मार्केटमध्ये तो वरती जातो आपण या व्हिडिओत बघणार आहोत एका न्यूजच्या आधारे लार्ज कॅप स्टॉक कुठले फंड हाऊसनी सेल केलेले कुठले बाय केलेले त्याच्यानंतर मिड कॅप स्टॉक कुठले बाय केलेले कुठले सेल केलेले आणि सोबत स्मॉल कॅप स्टॉक ओके आता याचा थोडक्यात अर्थ काय या व्हिडिओचा थोडक्यात अर्थ काय या व्हिडिओचा हो थोडक्यात अर्थ असा आहे की हे जे शेअर बाय केलेले आहे फंड हाऊसेसने स्मॉल मधले असू द्या लार्ज कॅपमधले असू द्या किंवा मिड कॅप मधले असू द्या हे काही दिवसात शॉर्ट टर्म साठी वरती जातील सध्या मार्केट तर वरतीच आहे काही अडचण नाहीये परंतु हे शेअर सुद्धा काही दिवसात चांगल्या प्रकारे आपला परफॉर्मन्स दाखवणार आहे व्हिडिओकडे वळण्यापूर्वी महत्वाच्या काही लिंक आहेत जस की मोफत डीमॅट अकाउंटची लिंक आहे त्यानंतर शेअर मार्केटचे पुस्तक जे की आणि सोबत शेअर मार्केटचा कोर्स आहे पोर्टफोलिओ कसा बनवायचा म्हणजे ज्यात मिड कॅप डिव्हिडंड देणारे लार्ज कॅप किंवा हेज फंड किंवा शेअर आपल्यामध्ये कुठल्या कुठल्या सेगमेंट से घ्यायचे आणि कशा प्रकारे ऍडजस्ट करायचे कशा प्रकारे ठेवायचे हा कोर्स आहे शेअर मार्केटचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा हा ऑनलाईन कोर्स आहे नव्याण्णव रुपये याची किंमत आहे आणि विकत घेतल्यानंतर बारा तासाच्या आत आपल्या जीमेलला ऍक्टिव्हेट होईल आपण जीमेलच वापरा जेणेकरून जीमेलला इझिली आपल्याला असेस करता येईल व्हिडिओ कोर्स आहे हा तुम्ही जर प्रथमच या चॅनेलवर असाल आणि माझ्या आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच इंट्राडे युवय मराठी इंट्राडी युवय मराठी ऑप्शन युवय मराठी पेनी स्टॉक युए मराठी कॅन्डल स्टिक सारखे शब्द तुम्ही सर्च करून माझे सर्व व्हिडिओ बघू शकता तर चला वळूया मेन व्हिडिओकडे नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे पंधरा जून आणि पंधरा जून ची ही तारीख यात सांगितलेले आहे टाटा स्टील के चौदा हजार आठशे चौसष्ट करोड के शेअर बेचे म्हणजे या कंपनीने टाटा स्टीलचं जे कुठलं फंड हाऊस असेल त्या फंड हाऊसनी इथे फंड हाऊस कुठलाही नेमकं ते नाही सांगण्यात येत आहे या ठिकाणी सांगण्यात येत आहे की जर लार्ज कॅप आहे लार्ज कॅप शेअर आहे तर यामध्ये फंड हाऊस मध्ये खरेदी आणि विक्री होते बरोबर मग त्याच्यामधला कुठला शेअर खरेदी केला आणि कुठला शेअर विक्री केला हे आता आपल्याला दिसते हा जो उजव्या बाजूचा सॉरी डाव्या बाजूचा कॉलम आहे यात सांगण्यात येते की पीएनबी पंजाब पंजाब नॅशनल बँक पीएनबी याच्यात खरेदी का मूल्य हा हे करोडमध्ये आहे हजार रुपयात नाही आहे हे करोडमध्ये आहे तर एक हजार अठरा करोड रुपयाची यात बाईंग झालेली आहे ओके आता पीएनबी सारखा शेअर किती रुपयाला आहे बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सध्या बेचाळीस प्राईस चालू आहे आणि याची यांनी खरेदी केलेली आहे याचा अर्थ काय तो बेचाळीस रुपयाचा शेअर बेचाळीस रुपयाचा शेअर कमीत कमी, -कमी पुढच्या महिना दीड महिन्यात साठ पर्यंत नक्की जाऊ शकतो मग अशा वेळेस आपल्याकडे जर होल्डिंगसाठी पैसे असेल किंवा सीएनसी मध्ये आपण ऍडजस्ट करू शकत असू तर या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याच्यानंतर एसबीआय लाईफ मी हे शेअर मुद्दाम सांगणार नाहीये कारण की या शेअर मध्ये मा सध्या मार्केट तेजीत आहे बरोबर आता आपल्याला फायदा कुठे उचलायचा आहे तेजीमध्ये हायर ग्रोथ देणार आहे बरोबर आता हे शेअर जरी विकलेले असले कंपन्यांनी किंवा फंड हाऊसनी त्याच्यात जास्त आपल्याला पडझड दिसणार नाही कारण की मार्केट सध्या वरतीच चाललेलं आहे सध्या सगळ्याचे सगळं त्यामुळे या ठिकाणी पडझड पण कमी होईल सोबतच हे जे शेअर जर आहे तुमच्याकडे किंवा तुम्हाला घ्यायचे आहे तर हे जर घेतल्यानंतर याच्यातली जी ग्रोथ आहे ती खूप फास्ट होईल त्याच्यानंतर हिरो मोटो कार तीन हजार पाचशे अठ्यात्तर करोड ऍड केले त्याच्यानंतर एज सहा हजार एक्याण्णव करोड ऍड केले अल्केम लॅब दोन हजार आठशे सत्तावीस करोड रुपयाचे हे शेअर विकले गेलेले आहे आणि जेएसडब्ल्यू जे एस डब्ल्यू स्टील ठीक आहे जेएसडब्ल्यू हा शेअर अतिशय उत्तम शेअर आहे आणि ज्यात पस्तीसशे बेचाळीस करोडची या ठिकाणी फंड हाऊसनी खरेदारी केलेली एक सिंगल फंड हाऊस नाही सगळे मिळून समजून घ्या तुम्ही फंड हाऊस यांनी याच्यात खरेदी केलेली आहे या ठिकाणचे जे शेअर आहे जसं की ब्रिटानिया टाटा स्टील विप्रो एम लुपिन ग्रासिम हे शेअर त्यांच्याकडे ऑलरेडी होते त्यांनी विकले विकले ते विकलेले आहे मित्रांनो जेव्हा शेअर विकले जातं तेव्हा फंड हाऊसचा एक अंदाज असतो की हे शेअर जे आहे आता काही दिवसासाठी स्टक होणार आहे किंवा वाढू शकणार नाही किंवा त्यांच्यात जास्त मोमेंटम येणार नाही त्यासाठी यांनी हे विकलेले आहे आता आपण बघूया मिड कॅप मधले शेअर जे की फंड हाऊसनी बाय केलेले आणि सेल केलेले आहे यामध्ये आपल्याला असं दिसते की को फोर्ज को फोर्च हा आय टी कंपनीतला कॅप मधला शेअर आहे माझे व्हिडिओ जे की मी ऑलरेडी पब्लिश केलेले आहे माझ्या चॅनलवर ज्याच्यात टॉप टेन मिडकॅप फंड मिडकॅप शेअर्स त्याच्यामध्ये को पण उल्लेख आहे आय टी क्षेत्रातली अतिशय उत्तम कंपनी आहे त्यामुळे लॉंग टर्मसाठी जर तुम्ही घ्यायची असाल तर ही कंपनी बिनधास्तपणे घेऊ शकता त्यानंतर मॅक्स हेल्थ केअर झी एंटरटेनमेंट अमर राजा बॅटरी या शेअरची खरेदारी आता हे नऊशे नऊ करोडचे घेतले बाराशे ऐंशी करोडचे घेतले पंधराशे शहाऐंशी करोडचे घेतले आणि कोर को, को फोर्ज दोन हजार सहाशे पंचावन्न करोड इतक्या रुपयाचा या जे म्युच्युअल फंड हाऊसेस आहे त्यांनी विकत घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी कुठले कुठले सेल केलेले आहे आय आर सी से टी सी सेल केलेला आहे टाटा केमिकल सेल केलेला आहे से आय सी से आय सिक्युरिटी सेल केलेला आहे आणि कॅनरा बँक सेल केलेला आहे मित्रांनो कॅनरा बँक एकशे चोपन्न रुपयाचा हा शेअर आहे आता या शेअर मध्ये तुम्ही जर ज्या दिवशी मार्केट कोसळत असेल पडत असेल त्या दिवशी शॉर्ट सेलिंग करू शकता सध्या कुठल्याच शेअर मध्ये शॉर्ट सेलिंग करू नका कारण की हे शॉर्ट सेलिंग खूप टेम्पररी टर्म साठी असेल अदानी ग्रुप सोडून जसं की आपण बघितलं अदानी ग्रुपची एक न्यूज आली आणि त्या न्यूजमुळं हे शेअर खूप खाली पडले ओके आणि लोअर सर्किट पण लागले त्यांना परंतु मध्ये जेव्हा अदानी पॉवर सोबत किंवा अदानी ग्रुप सोबत विचारणा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की या न्यूज खोटे आहे आणि अशीच सेम एक न्यूज अदानी पॉवर सोबत सुद्धा झाली होती ज्याच्यामुळं त्यांचे शेअर खूप खाली पडले होते चला असू द्या न्यूज काहीही असू द्या परंतु जर टेक्निकल अनालिसिस किंवा मग आपल्याला त्या वेळेचा फायदा घेता आला तर फायदा घेणं महत्वाचं आहे आपल्याला यातील अमर राजा बॅटरी आणि झी एंटरटेनमेंट हे शेअर थोड्या कमी भावात मिळू शकता त्यावेळेस जर तुम्हाला लॉंग टर्म साठी पाहिजे तर हे खालील दोन शेअर मी रिकमेंडेड करतोय परंतु त्याच्यावर तुमचा पण अभ्यास तुम्ही केला पाहिजे मित्रांनो पोर्टफोलिओ कसा बनवायचा कंपन्या कुठल्या निवडायच्या रिस्क कमी कशी करायची यासाठी मॉडेल पोर्टफोलिओ विथ शेअर लिस्ट हा कोर्स अवेलेबल आहे फक्त नव्याण्णव रुपयात अवेलेबल आहे जीमेलवर हा आपल्याला असेस करता येईल विकत घेतल्याच्या बारा तासानंतर हा मला माझ्याकडनं आपल्या जीमेलवर एक मेल येईल त्याद्वारे आपण हा कोर्स असेस करू शकता शॉर्ट आणि स्वीट व्यवस्थित प्रकारे शेअर कुठले कसे घ्यायचे आहे शेअरची लिस्ट पण यामध्ये दिलेली आहे आणि मॉडेल पोर्टफोलिओ तुम्हाला बनवून दाखवलेला आहे जर तुम्ही प्रथमच हे चॅनल बघत असाल आणि आपल्याला अपस्टॉकच किंवा झिरोदाचं किंवा अँजल ब्रोकिंगचं कुठलंही डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे यासारख्या या ऑफर सध्या अकाउंटवर चालू आहे त्याचा तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता जेव्हा तुम्ही माझ्याकडनं अकाउंट ओपन करताय तेव्हा मी तुम्हाला काही ऑप्शन चेन अनालिसिस हा कोर्स सोबतच पाच ई बुक आणि काही ट्रेनिंग व्हिडिओ आपल्या ईमेलवर पाठवत असतो आता येऊयात सगळ्यात शेवटच्या फंडकडे स्मॉल कॅप फंड, फंड याच्यामध्ये आपल्याला दिसतंय मॅगना फिनकार्प सोलार ऍक्टिव्ह आणि लक्स इंडस्ट्री यामध्ये चारशे तीस करोड तीनशे पस्तीस करोड सहाशे एकतीस करोड एवढ्या करोड रुपयाची खरेदारी झालेली आहे मित्रांनो आणखी एक खाली या ठिकाणी बघू शकता एचडीएफसी म्युच्युअल फंड ने बजाज मे चारशे एकतीस की करोडी खरेदी की ओके म्हणजे काय की एचडीएफसी म्युच्युअल फंड आहे प्रत्येकाचं नाव नाही दिलेलं आहे काही ठिकाणी एसबीआय म्युच्युअल फंड आहे काही ठिकाणी महिंद्रा अँड महिंद्राचा पण म्युच्युअल फंड आहे त्या ठिकाणी यांनी चारशे एकतीस करोड रुपयाची त्यामध्ये खरेदारी केलेली आहे असं सांगत सोबतच प्रिन्स पाईप हॅपिएस्ट माइंड आणि प्राज इंडस्ट्रीमध्ये यांनी एवढे जे आपल्याकडचे शेअर आहे एवढ्या किमतीचे शेअर विकलेले आहे आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल स्मॉल कॅपमध्ये ऑल आल, ऑलवेज ही जी अमाऊंट असते ही कमीच दिसणार आहे कारण की स्मॉल कॅप जास्त भरवशाचे नसतात त्यामुळे तुम्ही पण स्मॉल कॅप शेअर घेतानी मोजकेच शेअर घ्या आणि स्मॉल कॅप टू मिड कॅप जे जाणारे शेअर आहे असे शेअर निवडा जेणेकरून फ्युचरमध्ये फायदा होईल अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ जर समजला असेल तर नक्कीच एक चांगली कमेंट कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद